तर नमस्कार बाबांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर बाबांनो, आपण आलो आपला एक न्यू व्हिडिओ घेऊन. तर बाबांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की मी तुम्हाला सांगणार आहे बाबांनो टॉप 5 लॉंग रेंज गन्स ऑफ फ्री फायर, जे की जे आपले ई स्पोर्ट प्लेयर्स आहे बाबांनो ते खूप जास्त यूज करतात. या गनला तर मी तुम्हाला ते गन्स कोणते आहे बघणू ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार एकदम डिटेलमध्ये. तर नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बघणू. आणि जो पण आपल्या चॅनलवर नवीन असेल बघणू, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा बघणू, आणि तुमच्या मराठी मित्रांमध्ये नक्की या व्हिडिओला शेअर करा बघणू. कारण की बघणू आपल्या चॅनलवर येत असतात फ्री फायर रिलेटेड मराठीमधनं व्हिडिओज, टिप्स अँड ट्रिक्स, एंटरटेनमेंट व्हिडिओज आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. तर बघणू नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला नक्की बघून ऑलवरती सेट करा. कारण की ऑलवरती सेट केल्यावर बघून जेव्हा पण आपण नवीन व्हिडिओ टाकू तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले भेटण्यासाठी. आणि बघून व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण डिस्कॉर्ड सर्व्हर ओपन केलेला आहे, तर ज्यांनी डिस्कॉर्ड सर्व्हर जॉईन नसेल केला बघून त्यांनी नक्की आपल्या डिस्कॉर्डवरती जॉईन करा आणि आपल्यासोबत लाईव्ह बोलू शकता बघून, आपल्यासोबत मॅचेस पण खेळू शकता. तर नक्की बघून आपल्या डिस्कॉर्ड सर्व्हरवरती जॉईन करा आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. भाऊंनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, तर नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भाऊंनो, जी आपली 5th नंबरला गन्स आहे भाऊंनो, त्या दोन गन्स आहे भाऊंनो, M60 अँड M249. तर भाऊंनो या दोन्ही गन मशीन गन्स आहे भाऊंनो. तर या मशीन गन्स भाऊंनो फ्री फायरचे जे स्पोर्ट प्लेअर आहे तुम्ही खूप वेळा बघितला असाल भाऊंनो या गन्स जास्त यूज करता. कारण की भाऊंनो या गन्सला म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे अटॅचमेंट भाऊंनो लागत नाही, कोणती अटॅचमेंट या गन्सला आवश्यकता नाही भाऊंनो, आणि ह्या रिकॉईल पण कमी करता. आणि यांच्यामध्ये भाऊंनो मशीन गन असल्यामुळे खूप जास्त ॲमोज असतं, M60 60 आणि M249 100 असतं भाऊंनो. तर पूर्णपणे ग्लूवॉल फोडता बनू, म्हणजे इतक्या फास्ट ग्लूवॉल फोडता की विशेष नाही बनू आणि रिलोड पण येत नाही. त्यामुळे बनू या गन्स एकदम उपयोगी असतात ई स्पोर्ट प्लेअरसाठी. तर बनू हे ह्या होते दोन गन्स आपल्या टॉप 5 नंबरला. तर बघू शकता बनू आपण काय उपयोग हेडशॉट वगैरे आणि ग्लूवॉल क्रोनो सगळं फोडण्यासाठी बनू या गन्सचा खूप जास्त यूज होतो. आणि या मशीन गन्समध्ये बनू इनबिल बायपॉड असल्यामुळे बनू सीट केल्यानंतर या गन्स खूप कमी रिकॉईल करतात आणि ग्लूवॉल फोडण्याची स्पीड पण खूप जास्त असते बनू. कारण की या मशीन गन्स बनू स्पेशली असतात ग्लूवॉल्स वगैरे फोडण्यासाठी आणि पूर्ण बनू जोपर्यंत तुमचे स्क्वॅडवर समजा तुम्ही एकदा रश केला तर पूर्ण समजा 3-4 बंदे नॉक होईपर्यंत बनू तुमचं जे रिलोड आहे ना बनू येणारच नाही. त्यामुळे होणे ओपीवाल्या गन्स आणि या गन्स यूज करून बघा बनू. तर ई स्पोर्ट प्लेअर पण ह्या गन खूप यूज करतात बनू, तर तुम्ही पण नक्की यूज करून बघा. तर जाऊयात आपण आपल्या 4th गनवर. तर बनू 4th जे गन आहे बनू ते ग्रोझा आणि M14. तर बनू या दोन्ही पण गन बनू एकदम खतरनाक आहे आणि याच्या जर का बनू तुमच्याकडे डबल रेट ऑफ फायरवाल्या जर का स्किन्स असतील तर काही विशेष नाही बनू. कारण की बनू या दोन्ही पण गन एकदम खतरनाक आहे बनू. आणि ग्रोझाचा अपडेट नंतर बनू गेरेनेवाल्यांनी थोडाफार ॲट्रिब्यूट्समध्ये चेंजेस केला आहे आणि तिचे थोडंसं डॅमेज इन्क्रीज करून रेट ऑफ फायर पण इन्क्रीज केलेला आहे बनू. त्यामुळे जर का तुमच्याकडे डबल रेट ऑफ फायरवाली स्किन जर असेल तर बनू तुमचा काही विशेष नाही, एकदम खतरनाक हेडशॉट लागतील बनू. आणि M14 पण डॅमेज जास्त असल्यामुळं आणि लॉंग रेंजला पण खूप जास्त डॅमेज देते बनू. त्यामुळं आपण या गन्सला ठेवलेलं आहे बनू 4th पोझिशनवरती. कारण की या गन्स खूप कमी रिक्वायर करतात आणि तुम्ही बघितलं असेल बनू M14 जे डॅमेज आहे बनू ते खूप जास्त आहे आणि 2-3 गोळ्यातच बंदा नॉक होतो बनू M14 जर का हेड लागला तर. आणि जर का बगैर हेड नुसतं बॉडीने बनू तर मिनिमम 5 गोळ्यांमध्ये बंदा नॉक होऊन जातो बनू. आणि M14 ही चार्जर सोबतच यूज करायची, कारण की बगैर चार्जरची M14 पूर्ण टट्टी बनू काहीच उपयोग होणार नाही. कारण की एक गोळी मारते आणि विथ चार्जर बनू ती सलग गोळ्या मारते. तर तुम्ही M14 नक्की ट्राय करा ती पण चार्जर सोबतची. आणि जी ग्रोझ आहे बनू जी आपली ग्रोझ आहे ती अपडेट नंतर काय ओपी केलेली गॅरेन आणि कारण की तिचे ॲट्रिब्यूट्स थोडे इम्प्रूव्ह केलेले आणि जी आपली ग्रोझ झाली बनू अपडेट नंतर ती इतकी कताही झेर झालेली आहे. आणि तुमच्याकडे जर का त्यातल्या त्यात डबल रेट ऑफ फायरवाली जी स्किन आहे बनू ती जर का तुमच्याकडे असली तर बनू तुम्ही एकदम झेर, म्हणजे तुमच्या समोर बंदा टिकणारच नाही आणि ग्लूवॉल वगैरे तर असे फोडताल बनू एकदम मजाच येऊन जाईल. तर बनू जी आपली ग्रोझ आहे तिच्या अपडेट नंतर एकदम इम्प्रूव्हमेंट केलेली आहे तिच्या ॲट्रिब्यूट्समध्ये. त्यामुळं आता अपडेट नंतर बनू खूप जास्त प्लेयर्स या ग्रोझाचा यूज करतायत. तर तुम्ही पण करून बघा बनू जर का तुम्ही ग्रोझा यूज नसेल करा तर. ग्रोझा लवर जे बंदे आहेत बनू त्यांनी नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही पण ग्रोझा यूज करतात आणि तुमची फेवरेट गन ही ग्रोझा आहे. माझी तर फेवरेट गन ही ग्रोझा आहे बनू, कारण की ग्रोझाचे हेडशॉट असे चिपकतात ते डबल रेट ऑफ फायरमुळे. तर बनू नक्की तुम्ही पण सांगा मला की तुम्ही ग्रोझा यूज करता की नाही. तर बनू जाऊयात आपण आपल्या 3rd नंबर गन्सवरती. तर जी 3rd नंबर गन आहे बनू ती आहे आपली VSS. तर VSSचे काय चर्चे आहे बनू तुम्ही बघितले असाल खूप वेळा, जे जर का तुम्ही ई स्पोर्ट्स बघत असाल यूट्यूबवरती लाईव्ह तर खूप जास्त जे ई स्पोर्ट प्लेयर्स आहे बनू ती VSS
यूज करतात, VSS गन यूज करतात। त्यांच्या स्क्वॅडमध्ये एक असतो बावनू VSS वाला, एक असतो M82Bवाला आणि दोन असतात बावनू शॉर्ट रेंज, एक रशर असतो आणि एक मिड रेंजमध्ये एकदम OPवाला MP40 लवर असतो। तर बावनू बघितलं असेल तुम्ही VSS जी गन आहे ना बावनू ती एकदम खतरनाक आहे। तिचे म्हणजे विथ सायलेन्सर येते बावनू, विथ सायलेन्सर म्हणजे इनबिल्ट सायलेन्सर असतं तिच्यात, म्हणजे तुम्हाला सायलेन्सर लावायची गरज नाही बावनू VSSला। आणि VSS ही चार्जरसोबतचीच यूज करायची बावनू, चार्जर VSSला असलं तर बावनू तुम्ही बंद्या 2-3 गोळ्या मारल्या आणि त्यांनी वॉल जरी लावली बावनू तरी पण त्याला जे डॅमेज आहे बावनू 7-7, 8-8 असं डॅमेज त्याला कंटिन्युअसली पडत असतं। आणि बावनू अशाच प्रकारे तो नॉक पण होऊन जातो बावनू कधी कधी, जर का त्याची HP कमी बाकी असेल तुम्ही खूप जास्त डॅमेज दिलं तर तो वॉल लावल्यानंतर सुद्धा डाऊन होऊन जातो। तर हा एक फायदा, खूप मोठा फायदा आहे बावनू। आणि तुम्ही एकदा VSS यूज करून बघा बावनू, जर का तुमचे 4-5-6 तरी किल मिनिमम होतील बा। म्हणून तर मित्रांनो जे आपले ई-स्पोर्ट प्लेयर्स आहेत ते जास्त VSS, एक बंदा तरी बावनू त्यांच्या स्क्वॉडमधला VSS यूजर असतो। कारण की बावनू जर का तुम्ही VSSने एक हेड जरी चिपकवला तर बंदा 100% नॉक होणार बावनू, कारण की त्याला पडेल 90-100 हेडशॉट आणि जे 7-7, 8-8 डॅमेज पडतं बावनू त्यांनी तो इझिली नॉक होऊन जातो। तर त्यामुळे बावनू VSS इतकी डेंजरस गन आहे बावनू। तर बावनू तुम्ही पण यूज करायचा VSS, जर का तुम्ही यूज नसेल करा तर नक्की यूज करा, कारण की तुम्हाला पण एक्सपिरियन्स येईल बावनू VSS किती तगडी गन आहे। तर जाऊयात बावनू आपण आपल्या सेकंड नंबर गनवरती। तर सेकंड नंबर गन आहे बावनू आपली ड्रॅगनू, जी की बावनू सगळ्यात डेंजरस गन मानतो मी आपल्या फ्री फायरमधली। कारण की बावनू 3 गोळ्यात Level 3 पण वेस्ट असलं तरी पण बावनू मिनिमम 3 गोळ्यात बंदा नॉक होतो, इतकी डेंजरस VSS आहे बावनू। तर VSSला आपण SVD असं म्हणतो बावनू, अपडेट नंतर SVD नाव असं आलेलं आहे गॅरेनाकडून। तर बावनू बघू शकता तुम्ही, हा तर बंदा 2 गोळ्यात नॉक झालं आहे, कारण की त्यांनी त्याच्याकडे वेस्ट नसेल बावनू। तर एवढी खतरनाक आहे बावनू आपली ड्रॅगनो। तर ड्रॅगनचा जर का हेडशॉट लागला बावनू तर एनिमीने जर का 3rd लेवलचं जरी हेल्मेट घातलेलं असेल बावनू तरी तो 100% नॉक होईल, कारण की हेडशॉट असतो बावनू 327। तर एवढी खतरनाक आहे बावनू आपली ड्रॅगनो। तर फ्री फायरमधली सेकंड नंबर पोझिशनची सगळ्यात लाँग रेंज तगडी गन आहे बावनू। तर नंबर 1 आहे बावनू आपली M82B। तर M82B ही सगळ्यात खतरनाक गन आहे बावनू अशी मी मानतो, कारण की हॅकर सारखाच गेम प्ले असतो बावनू, हा एक प्रकारे हॅकरच बोलू शकता। कारण की ग्लूवॉलच्या आरपार सुद्धा तुम्ही एकदम खतरनाक टपाटप बंदे नॉक करू शकता। तर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बावनू स्पोर्ट प्लेयर्स असतात बावनू त्यांच्या स्क्वॅडमध्ये तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, एक तरी बंदा जो असा असतो जो स्नायपिंग करतो आणि स्नायपिंग करताना बावनू तो यूज करतो M82B। कारण की बावनू M82B ही गन आहे जी ग्लूवॉलच्या आरपार मारते बावनू, ग्लूवॉलच्या आरपार मारणारी गन म्हणजे एकदम खतरनाक लॉंग रेंज गन आहे बावनू। जर का तुमचा म्हणजे शेवटचा झोन एकदम ओपन एरियामध्ये आला बावनू आणि जर का समोरच्या बंद्यांकडे जर असले M82B तर तुम्ही किती पण ग्लूवॉल मारला तरी बावनू तुमचा स्क्वॅड हा 1 मिनिटाच्या आत पूर्ण स्वाईप होऊन जाईल। कारण की ई-स्पोर्ट जे प्लेयर्स असतात बावनू ते M82Bची खूप जास्त प्रॅक्टिस करतात आणि त्यांचे एक सुद्धा शॉट मिस होत नाही, कारण की बावनू ते यूज करतात मोको। मोको ही अशी कॅरेक्टर बावनू, ते लोकेशन देते बंद्याची, जर का तुम्ही एक गोळी जर का त्याला अटॅच केली तर तुम्हाला म्हणजे बावनू ती लोकेशन देते आणि त्या लोकेशननुसार ग्लूवॉलच्या तुम्ही कोणत्या साईडला उभा आहे ते पण दिसत असतं। त्यामुळे बावनू इझिली पूर्ण तुमचा स्क्वॅड आहे बावनू ते स्वाईप होऊन जाईल। तर इतकी प्रॅक्टिस जे असतात बावनू आपले ई-स्पोर्ट प्लेयर्स त्यांचे असते। तर बावनू M82B एकदम क्लोज रेंजला पण चालवायची असते, म्हणजे चालवता येते, खूप वेळा बघितलं असेल बावनू खूप प्लेयर्स क्लोज रेंजला सुद्धा एकदम खतरनाक M82B चालवतात। आणि M82B जर का एकदम तुम्हाला परफेक्ट जमली ना बावनू तर तुम्हाला सांगतो एकदम खतरनाक, तुम्हाला म्हणजे हरवणारा बंदाच नाही बावनू, तुम्ही मॅचेस नाही हरू शकत एवढी गॅरंटी आपली आहे। कारण की एवढी खतरनाक आहे बावनू, समोरच्या प्लेयर्सनी ग्लूवॉल जरी लावली तरी तुम्ही इझिली पेलू शकता बावनू त्याला। आणि क्लोज रेंजला यूज करताना बावनू 2 M82B आणि एक जी छोटीवाली शॉटगन आहे बावनू ती यूज करायची, कारण की शॉर्ट रेंजमध्ये कधी कधी खूप जास्त शॉर्ट रेंजमध्ये आली आणि जर का तुम्ही शॉर्ट रेंजमध्ये M82B चांगली नसता चालवताय तर तुम्ही नक्की शॉटगन यूज करू शकता। तर बावनू बघू शकता तुम्ही, मी पण म्हणजे थोडीफार चांगल्या प्रकारे यूज करता येते बावनू आता M82B आपल्याला पण। तर बावनू M82Bवरती जर का तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स लागत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि M82B ही फ्री फायरची सगळ्यात डेंजरस लॉंग रेंज गन आहे बावनू, तुम्ही खूप वेळा बघितला असाल। तर बंदे खूप जास्त आता M82Bचं यूज करणं शिकले आहेत बावनू, मी टुर्नामेंटमध्ये पण बघितलेलं आहे की खूप सारे बंदे आता M82Bचं यूज करताय। तर बावनू M82Bची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही आणि बघू शकता बावनू शॉर्ट रेंजला मी पण किती खतरनाक प्रकारे मारलं आहे बंद्याला। तर अशा प्रकारे तुम्ही इझिली म्हणजे M82B चालू शकता आणि 2-2 M82Bची जर का प्रॅक्टिस झाली तर तुमचा स्क्वॅड एकदम खतरनाक ई-स्पोर्ट लेवलला खेळू शकतो। तर बावनू ह्या होत्यात आपल्या टॉप 5 लॉंग रेंज गन्स ऑफ फ्री फायर। तर बावनू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बावनू आणि या व्हिडिओला तुमच्या मराठी मित्रांमध्ये नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा बावनू आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बावनू। आणि काळजी घ्या सगळ्यांनी आणि नक्की आपल्या डिस्कॉर्डला पण जॉईन करा बावनू, आपण तिथे लाईव्ह बोलूयात। आणि स्टे होम स्टे सेफ आणि बावनू मास्क घाला, सगळं काळजी वगैरे घ्या। तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।